सो किती हिरवं हिरवं आहे बघा सगळं इकडे, काय प्लेस आहे इकडे आणि इथून काय नेचर व्ह्यू आहे माहिती आहे का? तुम्ही म्हणत असाल की एवढ्या लांबून रोडवरून प्रवास करत करत समुद्र किनाऱ्यावरून फिरत फिरत हा कुठे कोणाच्या मळ्यात घेऊन आला आहे? तर मी आता वाडामध्ये आहे, जे गाव आहे देवगडमध्ये, तालुका येतो देवगड आणि जिल्हा येतो सिंधुदुर्ग, एक जवळपासच अंतरावरती आहे 14-15 किलोमीटरच्या वरती हे गाव आहे. आणि इकडे आलो आहे कारण इथे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे, श्री स्वयंभू वाडा पिंपलेश्वर. सो इथेच पाटी ते घुमट दिसतोय ना तो तिकडे, फक्त त्याचा वरून घुमटच दिसतो, बाकी सर्व जे मंदिर आहे हे संपूर्णपणे एका दगडामध्ये कोरलेलं आहे, विचार करा. आणि ही एक महाराष्ट्रातील लेणी आहे आणि सुंदर कोरीवकाम तुम्हाला बघायचं असेल तर कोकणामध्ये आल्यावरती वाडा विमलेश्वरला नक्की भेट द्या, सुंदर. आणि इथून जो नेचर व्ह्यू दिसतोय ना हा वाला, हा त्या मंदिराच्या समोरचाच भाग आहे, इकडे ते मंदिर दिसतं तिकडे आणि याच्या समोरच इकडच्या लोकांनी काय मस्त शेती केली आहे बघा, काय टाईप दिसत आहेत एकदम सुंदर एकदम. आणि इकडे थोडी भाजी वगैरे केली, भेंड्यांची पण दिसते हे बघा. सो मित्रांनो, मी लिटरली खूप ठिकाणी फिरलो आहे आणि जंगलामधील लेण्या वगैरे एक्सप्लोर केल्यात, काही काही असे स्ट्रक्चर ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे. आता हे एक शैव लेणं आहे. सो जेवढ्या मला बुक रेफरन्स मिळाला त्यावरून मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दलची, ह्या वाडा विमलेश्वर देवाची, स्वयंभू देवस्थान आहे हे पहिलं म्हणजे, आणि हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि त्याचबरोबर ही एक लेणी पण आहे. सो इकडे जाऊ आपण आणि पुढचा सफर या मंदिरासोबत करू, कारण इथून जो नेचर व्ह्यू आहे आणि तुम्ही जो येताना जो नेचर व्ह्यू पाहिला सुंदर, कारण ते जो रोड येतो ना मला खूप आवडतं त्या रोडने आहे ना, कुणकेश्वरवरून जेव्हा आम्ही देवगडला यायला तारामुंबरीच्या ब्रिजने येतो ना, तेव्हा जो व्ह्यू असतो ना आहा, तुम्हाला नक्कीच तो आवडला असेल. म्हणून मी स्टार्टिंगपासून मी ते दाखवत आलो की मी कसा आलो, कारण ते नेचर व्ह्यू जे आहे ना खूप सुंदर आहे. आणि आज पण जरा कसा पाऊस कमी होता म्हणून मतलब पाऊस कमी आहे तर जाऊया, पण पावसाचं बघू शकता इकडे, पावसाचं काही खरं नसतं. सध्या दिवस असे आहेत की ह्याच्यावरती विश्वास ठेवणं सध्या आपल्याला बसकी भात नाही आहे, कारण पुन्हा ढग आले. मी आलो तेव्हा ना तुम्हाला मध्ये मध्ये दिसलंच असेल की मध्ये मध्ये हा एवढा प्रकाश दिसतोय आणि मध्ये काळोख, ते हे मी नाही करत आहे, एकाच दिवशी केलेलं सगळं शूट आहे, पण मध्ये ऊन येतं आणि मध्ये पाऊस. मध्ये हे बघा अर्धा भिजलोय मी आणि मध्ये ह्या साईडला सुकलोय का, तर जे फ्रंटला येतं ते ओलं राहतं बाकी सगळं सुकं. सो खूप झाल्या गप्पा गोष्टी, व्हिडिओला सुरुवात करू. नवीन कोणाला असेल तर पटापट लाईक आणि सबस्क्राईब करा, जुन्यातील लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब आणि लाईक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आज मी तुम्हाला एक अशी वास्तू दाखवणार आहे तो कोकणचा इतिहास सांगते. कोकणामध्ये कोकणला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि त्यांचं जिवंत उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर या वाडा विमलेश्वरमध्ये. इथलं हे मंदिर पहा, इथलं ते कोरीवकाम पहा, पहाते हत्ती, पहाते त्याच्यावरती असलेले महाग, त्या डोंग, त्या मंदिराच्या वरती केलेलं कोरीवकाम, आतमध्ये खांबांवरती केलेलं कोरीवकाम आणि आतमध्ये असलेली शिवपिंडी, ज्याची असं म्हणतात की ती हिंदुस्थानामधील सर्वात हायटेड उंचीवरती आहे, त्याच्यावरती किती पण अभिषेक करा ते पाणी काय कुठे बाहेर येत नाही, ते मुरतच जातं, त्यामुळे हिंदुस्थानमधली सर्वात उंच जागी असलेली ही शिवपिंडी आहे. सो हे सर्व आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करू, पुढे जाऊन पाहू, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आणि लाईक केलं सर पटापट लाईक करा, तुम्ही लाईक करत नाही मला माहिती नाही काय होतंय, सध्या मला कुठे बाहेर जायला मिळत नाही त्याच्यामुळे आज चान्स मिळाला की मी देवगडला आलो होतो, देवगडवरून जवळ आहे म्हणून मतलब पटापट जाऊया. सो इथून जाऊया आपण तिकडे आणि पाहू ह्या मंदिराचं निसर्ग सौंदर्य आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा तरी भेट द्यायला नक्की. सो इथून ही वाट आहे, मी आलो होतो आधी परमिशन घेतली, मग तुमच्या मळ्यामध्ये मी शूटिंग करू शकतो काय, काका वगैरे होते इकडे आता गेले तर बोलले हां. सो जास्त वाजले नाहीत पण तुम्ही बघू शकता की काय झालं आहे ते वातावरण. हां हे बघा इथेच नाही मंदिर आहे. सो इथून जाऊ, इथून एंट्रन्स तिकडे आहे, माझी बाईक तिकडे पार्क आहे. मी आधीच तुमच्याशी गप्पा मारणार होतो पण म्हटलं आधी एक असं स्पॉट बघूया जे तुम्हाला पण पाहायला आवडेल आणि तिकडे मला पण बोलायला मजा येईल. सो चला व्हिडिओला सुरुवात करू, चला आता रेनकोट उचलतो. तीन लेअर आहेत, यस चलो हे बघा. सो इथून स्टार्टिंगलाच बघा ह्याच्यावरती हे बघा, हा पूर्ण वरचा कळस आहे आणि बाकीचं मंदिर याच्या खाली पूर्ण दगड आहे. हा इथून पूर्ण जांबा दगड सुमारे 80-100 फूट लांब आहे आणि त्या दगडामध्ये हे संपूर्ण मंदिर हे लेणं कोरलं गेलेलं आहे. काय स्किल असेल विचार करा, काय स्किल असेल. आणि मला अजून त्या धबधब्याचा आवाज येतो. पाणी थोडं खदूळ आहे कारण येतानाच पण बघितलं, कारण खूप 2-3 दिवस पाऊस होईल, तुम्हाला पण माहिती असेल सध्या काय कोकणची परिस्थिती आहे. हा काय सांगणार आता, हे बघा काय निसर्ग आहे, इथे खाली जायचं आपल्याला. सो हे बघा इथून याचे एंट्री आहे खाली आणि एंट्रीवरती इकडे खाली काही शिलालेख आपल्याला पाहायला मिळतील. चला खाली जाऊया, खायला माहिती आहे पाऊस पडून पडून थोडंसं स्लिपरी झालं आहे सगळं.
हो किती शांत परिसर आहे बघा। हे बघा इकडे आपल्याला काही शिलालेख पाहायला मिळतात। हे बघा त्यांच्या वरती वरून मस्त पाणी पडते। हे बघा असे शिलालेख आहेत इकडे आणि इथे एंट्रन्स आहे जिथे मी मगाशी शूज काढलेत। किती आहेत बघा टोटल तुम्ही इथपर्यंत सगळं शिलालेखच आहेत। मेन मंदिर पुढे आहे। आधी इथे काळभैरव म्हणून एक गुंफा बोलतो त्याला काळभैरव गुंफा। ही बघा अशी काळभैरव गुंफा आहे। ही पण एकदम पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे। हे बघा नाही जाऊ। हे बघा आणि याच्यामध्ये पण पाणी झिरपते आतमधून। हे बघा काळभैरव गुंफा बोलतात त्याला। किती मस्त कोरीव काम केले बघा आतमध्ये। इथून बाहेर जाऊया आणि पाणी एवढं झिरपत आहे ना की काय सांगू तुम्हाला। सो ही पहिली गुहा आहे। हे बघा इथे मोठी आणि साईडला पण मंदिर आहेत आणि इथून पण व्ह्यू बघा किती सुंदर आहे। तिथे आपण खाली जाऊच पण आधी आतमधलं सर्व पाहू। बघा इथे गणपतीची मूर्ती आहे। सो ही बघा इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे इकडे या साईडला। खाली जाऊ। ॲक्च्युली काय झालं माहिती आहे मित्रांनो, तुम्ही जर इकडे पावसात येत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे इकडे ना हे सगळे स्लीपर झाले। मग अजून दोन तीन वेळा मी स्लीप झालो इकडे। दीपमाळा इकडे बघा आणि इकडे पहिला हत्ती आपल्याला इकडे दिसतोय आणि त्याच्या पाठीभागे ते कोरीव काम केलेलं आहे। हत्तीचं जर नीट निरीक्षण केलं ना तुम्ही तर पुढे हा सिमेंटचा परत लावलेला आहे, वरती लेअर लावलेली आहे। त्याच्या पाठीजर तुम्ही बघाल ना पूर्णपणे दगडी आहे। इथून जायला मिळेल तेव्हा दाखवतो तुम्हाला। पूर्ण दगडी आहे तो आणि पूर्ण सगळं कोरलेलं आहे। हे बघा इथे दीपस्तंभ आहेत, दीपमाळा आहेत, वरती पाच मूर्त्या आहेत। हे बघा इकडे पुन्हा एक हत्ती आहे आणि त्याच्यावरती हत्ती चालवणार माऊतारखं वाटतं ते। हे बघा इथून इथून नेट दिसेल। हा बघा पुढचा पुढचा सरफेस जो आहे ना हा सिमेंटचा आहे आणि त्याच्या पाठी बघाल ना हवाला हा दगडी सरफेस आहे। नंतर याला जनुजनंतर ह्याला सिमेंट वगैरे काढलं गेलं आणि कसं कोरलं गेलेलं आहे पूर्ण बघा। सो एक सुबक लेणी आपल्याला इकडे पाहायला मिळते। तुम्ही जर कोकणामध्ये आला आणि वाडा विमलेश्वरला भेट नाही दिली तर तुम्हाला समजणार नाही की इथे किती पुरातन कोरीव काम केलं। विचार करा केवढा हत्ती एवढ्या दगडामध्ये कोरला गेला आहे तो। आतमध्ये जाऊया। हा काळू काय आणि वटवाघांचा आवाज मला बाहेरूनच येतोय। हे बघा इकडे सगळी वटवाघळावरती। हे बघा इकडे बघा किती आहेत बघा। जिकडे काळोख असतो ना तिकडे वटवाघळ असतातच, त्यात काय हे नाही। सभामंडपामध्ये आणतोय आणि खाली सगळी विष्ठा दिसते आपल्याला। हे बघा इकडे तर पूर्ण गँगच बसली आहे। हे बघा काम बघा त्याच्या आतमध्ये बघाल ना दगड आहेत आणि याच्यावरती लेअर लावले गेलेले ते कोसळू नये म्हणून। हे बघा सेम इकडे आणि हे सर्व पुरातन आहे। हे एकदम बारीक लेणी कोरीव काम केलेलं आहे। इकडे वरती पण स्ट्रक्चर बघाल ना त्या साईडला, त्या साईडला पण आपल्याला कोरीव काम केलेलं दिसत आहे। इकडे दगडातील नंदी आहे, या साईडला मूर्त आहे। हे बघा या साईडला एक आहे, त्या साईडला एक आहे। थोडा काळोख आहे इकडे गुहा असल्यामुळे हा काळोख आहे। आवाज किती घुमतोय बघा। आतमध्ये आलो आहे आपण। हे सर्व जे दिसतंय ना तुम्हाला हे सर्व कोरीव काम आहे सगळं सगळं। हे बघा याच्या आतमध्ये तुम्हाला हे बाहेर सिमेंटची परत दिसते, लेअर दिसते आणि याच्या आतमध्ये हे दगडी कोरीव काम केलेलं आहे। हो हे बघा। सो ही आहे ती पिंडी विमलेश्वर देवस्थानी आहे। सो ही बघा ही आहे शिवपिंडी आणि याची एक खास बात म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय, हा शिवपिंडीवरती किती जरी पाणी सोडलं तरी ते इथून खाली जातं पण ते तिकडे त्या साईडला बाहेर पडत नाही, ते ह्या जमिनीमध्येच मुरतं। त्याच्यामुळे असं पण म्हटलं जातं की हे जी
विमलेश्वराची ही शिवपिंडी आहे, तिथं दिसतंय का, ही जी विमलेश्वराची शिवपिंडी आहे ही असं बोललं जातं की भारतातील सर्वात उंच ठिकाणी असलेली अशी शिवपिंडी आहे. म्हणजे याच्यावरती तुम्ही कितीही पाणी किंवा हे करा, त्याचं काय बोलतात ते आंघोळ घाला, देवाला दुधाने वगैरे अभिषेक करा, पण ते पाणी हे इथूनच जातं आणि पण ते बाहेर कुठे जातं हे सर्व इथूनच खाली मूर्त. आता हे केवढं उंचीवर असं विचार करा, साधारण 12 फुटावरती ही मूर्ती आहे असं एका बुकमध्ये लिहिलं गेलेलं होतं आणि त्यामध्ये असं पण रेफरन्स दिलेला होता की ही सगळ्यात मोठी, म्हणजे मोठी म्हणजे हाईटवरती उंचावरती असलेली ही शिवपिंडी आहे. विचार करा किती हाईट आहे आणि विचार करा केवढं सरफेस आहे आणि केवढं ही लेणी कोरलेली आहे पूर्ण. वा किती सुपर कोरीगाम आहे बघितलं तुम्ही. खाली उतरूया, थोडा काळोख असतो इकडे, ते काही मूर्त्या आहेत आणि हे बघा किती मस्त कोरीव काम केलेलं आहे पूर्ण खांबावरती वगैरे या साईडला बघा. हे बघा इथे नंदी आहे, इथे आलात तर या वटवाळ्यापासून सावध राहा. सो तिकडे मेन गाभारा हे सभा मंडप आणि हा बाहेरचा परिसर असं या 3 टप्प्यांमध्ये हे मंदिर आतमध्ये आहे. थोडंसं या विषयामुळे तुम्हाला इकडे थोडंसं स्मेल येईल, हे बघा आवाज पण किती येतोय बघा पाठून, किती मस्त गरीवकाम केले बघा. एक जिवंत उदाहरण कोकणातील लेण्याचं हे आहे. बाहेर जाऊया, किती मस्त गरीवकाम आहे. सुंदर आसपासचा परिसर बघा किती सुंदर आहे. पाऊस ना नाटक करते माहिती आहे तुम्हाला, किती वेळा ऊन येतं आहे आणि किती वेळा पाऊस येतो काही सांगू शकत नाही. आता बघा तिकडे मस्त उजेड पडलं आहे, असं केवढं मोठं कातळ आहे बघा या साईडला. तिथून पण एक वाट आहे, ह्या साईडने मेन वाडीमधून पण वाट आहे आणि आपण आलो ती त्या साईडने. हे बघा आता तुम्हाला इकडे दिसते ना ऊन पडले, मग असे एवढा पाऊस होतो पाऊस की काय सांगू. हा हा काही परिसर आहे बघा, सो किती निसर्गरम्य ठिकाणी आहे हे मंदिर, ही लेणी पहा किती सुंदर वाटते. सो मेन म्हणजे गोष्ट राहिली आहे ती आपल्याला इकडे साईडला जाऊन तो झरा बघायची, तो वाळ बघायची, तो ओढा बघायची. तो खूप सुंदर आहे आणि खूप त्याचं पाणी भरून येतं, स्टार्टिंगपासून ते पाणी येतं आणि इथून मग खाली खाली जातं असं ते आहे. ते आपण ते पहिलं ते बघू आणि मग बाकीचा पुढचा प्रवास करू. हे बघा ॲक्च्युली मी तुम्हाला ते स्टार्टिंगला दाखवणार होतो पण म्हटलं आधी मंदिरात जाऊ नंतर मग इकडे दर्शन देऊ. आणि गुळगुळीत आहे, मला खूप भीती वाटते. तुम्ही पावसात जर आणा ना प्लीज सांभाळून या. हो 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 सिस्टीम काय बघा, हे बघा इथून पाणी बाहेर येते, तिकडे एक तळी आहे त्याच्यावरती एक तळी आहे आणि तो मेन जरा काय वातावरण आहे बघा, इकडे खूप पाऊस पडला आहे त्यामुळे पाणी थोडंसं गढूळ आहे. किती सुंदर व्ह्यू आहे बघा इकडे, किती मस्त प्लेस आहे बघा. पाण्यातून जातोय आणि तो वहाळ एकदम फुडून तिकडून येतो, तिथून एकदम वाहत वाहत इकडे या साईडला येतो आणि हे बघा कसं इथे कोरलेलं आहे ते. खूप भारी वाटलं इकडे येऊन, जवळच आलं होतं म्हणून हा प्रवास झाला शक्य, अदरवाईज काही एवढं लांब येणं नसतं माझं, पण देवगडला आलो होतो आणि देवगडवरून हे जवळ आहे कारण म्हटलं पटापट जाऊ दर्शन घेऊ. तर ते वर जाऊ आणि मग रिटर्न पण जायचं आहे कारण काय आलं आहे लेट पण होते, पावसाचं काय सांगता येत नाही, पाऊस ना कधी जास्त कधी कमी हे तर चालूच आहे, काय सांगणार होता. सो
सो हे एक शैव लेणी आणि किती मोठ्या कातळामध्ये हे कोरलेलं आहे बघा, आणि स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर कोकणचा इतिहास तुम्हाला कळेल की कोकणमध्ये इतक्या पुरातन वास्तू आहेत आणि कोकणला एवढा जुना इतिहास आहे की त्याबद्दल आपण विचार पण करू शकत नाही. किती पुरातन वास्तू आहे बघा. नेमण्याचे हत्ती ओरिजिनल असं तर किती भारी वाटले असे, पण चलो ठीक आहे, आता पण चांगले दिसत आहेत. आणि पुढे असणारा दीपसमाळा, ओहो, आणि वरती असणारी पाच चित्र, आणि हा सर्व स्ट्रक्चर पूर्ण डोंगरामध्ये म्हणजे एका दगडामध्ये कोरलेला आहे मोठ्याच्या मोठ्या, आणि वरून फक्त आपल्याला त्याचं कळसच दिसतं. सो असं एकदम सुंदर असं देवस्थान आहे आणि एकदम अशा ठिकाणी आहे ना जिकडे तुम्ही दिवसभर बसू शकता आणि या निसर्ग सौंदर्याची मजा लुटू शकता. कारण इथून मस्त वाहणारा ओढा जो बारामाही आहे इथून त्या साईडला दोन हे कोरलेले आहेत, आणि समोर हा माडाफोपड्यांची बाग आणि समोर ती सुंदर वाडी, हा निसर्ग दृश्य आहे बघा. इथे कोणाला बसून तासन तास आपला वेळ घालवायला आवडणार नाही. खूप सुंदर प्लेस आहे. पाणी थोडंसं कधी वेळ आहे कारण पाऊस एवढाच जोराचा पडतो. सो किती सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे बघा. आणि तुम्हाला इकडे येऊन दर्शन घ्यायचं असेल तर देवगडपासून जवळच आहे, ऑन द वे आहे, रोड पण खूप मस्त आहे आणि तुम्ही येऊन इकडे दर्शन घेऊ शकता. किती हायटेड आहे बघा, साधारण 10 ते 15 मीटरपर्यंतची हाईट असेल आणि सुमारे हे 80-90 चा पूर्ण दगड असेल, मोठा कडक आहे. इथून चालू होतो तो बघा, त्या साईडने चालू होतो आणि इथपर्यंत तर आहे. त्याच्यामध्ये हे मस्त दगडी दोन हत्ती आहेत, त्याच्यावरती माहूत बसलेले आहेत, आणि हे दीपस्तंभ आतमधला असणारा स्ट्रक्चर. एकदम तुम्हाला इकडे आल्यावरती एक कोकणातील लेणी आणि कोकणाचा इतिहास किती जुना आहे हे तुम्हाला समजेल. विचार करा किती जुनं आणि पुरातन मंदिर आहे. विमलेश्वराचं स्वयंभू देवस्थान आहे आणि आज आपण इकडे आलो होतो कारण चान्सच मिळाला मला, देवगडला आलो म्हटलं चला इथून जवळच आहे, देवगडपासून 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती हे देवस्थान आहे. तुम्ही या इकडे एन्जॉय करा. सो आता मी इथून चालले रिटर्न घरी. आजचा व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आता कुठे बाहेर जायला मिळत नाही त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओज मी डेली ब्लॉग्स करते, पण तुला त्याला पण तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आपण नक्कीच असे ॲडव्हेंचरस काही नवीन नवीन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. हे पण मंदिर खूप लोकांना माहिती आहे, पण हे एक लेणीचा पार्ट असल्यामुळे मला इकडे यावं लागलं कारण खूप साऱ्या स्ट्रक्चर असे आहेत जे मी एक्सप्लोर केलेत आणि त्याच्या रिलेटेड हा स्ट्रक्चर होता. आणि एक खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आसपासच्या गावांमध्ये किंवा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, याची महती खूप आहे. तुम्ही जर कधी कोकणात आला नक्की या मंदिराला भेट द्या. सो चला तुमची रजा घेतो, भेटू लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. टाटा.